खूप प्रोटीनयुक्त असं आपल्याला मिल्कशेक बनवायचं आहे. चिकूपासून मिल्कशेक बनवलेला आहे मी. अगदी 2 मिनटात होणारी रेसिपी आहे आणि प्रोटीनयुक्त आहे. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासोबत आपल्याला प्यायला काहीच हरकत नाही म्हणून मी बनवलेला आहे चिकू मिल्कशेक. कमी साहित्य आहे, 2 चिकू मी घेतलेले आहेत पण 1 चिकू वापरते. दूध गरम करून थंड केलेलं आहे. चिकू स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे आतल्या बिया काढून टाकायचे आणि साल काढून टाकायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. पटकन होणारी रेसिपी आहे, अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील अशी ही कमी साहित्यातली रेसिपी आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. छोटे छोटे तुकडे बनवा अशा प्रकारे. याच्यात आपल्याला आता बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. 4 बर्फाचे तुकडे घेतलेत मी. त्याच्यानंतर 1 वाटी दूध, हे थंड दूध आहे गरम करून थंड केलेलं. 2 चमचे साखर तुम्ही चवीनुसार वापरा. आता हे मी मिक्सरला लावून घेते. पटकन होईल झालेलं आहे मिश्रण. आता आपण सर्विंग ग्लासमध्ये हे काढून घेणार आहोत. फक्त आता थोडीशी सजावट करायची म्हणजे मी याच्यात थोडीशी चेरी वापरलेली आहे. वरून 1 लावायची आहे आपल्याला चेरी आणि आत 2-3 तुकडे मी टाकलेले आहेत. हवे असेल तर बदामाचे तुकडे पण तुम्ही वापरू शकताय.